सोलापूर दिनांक 10/4/2021 रोजी शरद मोटार मालक चालक असोसिएशन तर्फे सोलापूर शहर संचारबंदीमुळे व सर्व हॉटेल धाबे रेस्टॉरंट बंद असल्यामुळे वाहन चालविणाऱ्या चालकांचे हाल होऊ नये म्हणून असोसिएशनच्या वतीने एक वेळचे जेवण, मास्क, पाणी, सॅनिटायझरचे वाटप सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व माजी स्थायी समितीचे चेअरमन कदारजी उंबरजे व राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष जुबेर बागवान यांच्या शुभ हस्ते वाटप करण्यात आलंय. सदर कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष फारूक मटके, युवा नेते सबीर इनामदार यावेळी आवर्जून उपस्थित होते. तसेच शरद मोटार मालक चालक असोसिएशनचे अध्यक्ष इरफान शेख, सचिव बिलाल इनामदार, कार्यकारिणी सदस्य इस्माईल जमादार, रमेश जाधव, मोहसिन चौधरी, अल्ताफ शेख, फिरोज शिवणगी, सईद सरडोगी, मुस्तकीन बागवान, इम्रान शेख, तोलन मुल्ला, नासिर इनामदार आदी पदाधिकारी व मोटार चालक उपस्थित होते. महाराष्ट्र सरकारने वीकेंड लॉकडाऊन त्या ठिकाणी केलेला असून हा तिची सुरुवात त्या ठिकाणी समंत महाराष्ट्रामध्ये होत असून वीकेंड लॉकडाऊनचा आज पहिला दिवस महाराष्ट्रामध्ये सर्वच बाबीला त्या ठिकाणी कडक निर्बंध महाराष्ट्र शासनाने लावल्यामुळं सोलापूर शहरामध्ये येणाऱ्या मोटर चालक ते मार्ट्रक असो, टमटम असो, आयशर गाडी असो, शरद मोटर चालक संघाच्या वतीने आज हैदराबाद रोड, विजापूर रोड आणि तुळजापूर रोड सोलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर जे मोटर ये जा करतात त्या ड्रायव्हरला आणि त्या किन्नरला शरद मोटर मालक व चालक संघाचे शहराचे प्रमुख माझे सहकारी इरफान शेख आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष फारूकभाई मटके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक केदारजी उंबरजे आणि सर्व या ठिकाणी सहकाऱ्यांनी मिळून आज जवळजवळ 100 ते 125 मोटर मालकांना किंवा त्यांच्या ड्रायव्हरना ठिकाणी एका वेळेचं जेवण, सॅनिटायझरची बॉटल आणि मास्क त्या ठिकाणी आता जे वाटप करण्यात आलेलं आहे.